न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाची आरती आज पंकजाताईंच्या हस्ते झालेली आहे. ताई धन्यवाद, तुम्ही न्यूज 18ला आज व्हिजिट दिली आणि तुमच्याबरोबर एक गप्पा मारण्याची संधी आम्हाला आज मिळते. मनमोकळ्या गप्पा व्हाव्यात अशी अपेक्षा आहे, तशा तुम्ही नेहमीच करता. न्यूज 18 लोकमतचे सहकारी देखील आपल्या सोबत आहेत, तेही तुम्हाला काही प्रश्न विचारणार. ताई, तुम्ही आता केंद्राच्या बॉडीवर, भाजपच्या केंद्रीय समितीत आहात, तुमचं वेगवेगळ्या राज्यात फिरणं होत असेल, महाराष्ट्र कसा वेगळा वाटतो तुमच्या दृष्टीने? एक राजकीय पार्श्वभूमी असलेला महाराष्ट्र आणि इतर राज्यातलं राजकारण, याच्यात काही फरक जाणवतो का? मी राज्याच्या बाहेर अनेक आधीसुद्धा, म्हणजे मी केंद्रात जायच्या आधीसुद्धा बऱ्याच वेळा प्रचाराला वगैरे जात होते. मूळ म्हणजे आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आहे, त्यामुळे इथे एक होम फिलिंग असतं. ते फिलिंग बाहेर देशाच्या बद्दल वाटतं की असं वाटतं आपल्या देशातली विविधता आहे, त्यामुळे मी त्याला सकारात्मक तेने बघते. आणि जर विकासाच्या दृष्टीने बघितलं किंवा विचारांच्या दृष्टीने बघितलं तर महाराष्ट्र कुठेही कमी नाही असं मला वाटतं. ताई, एक आता मीडियामध्ये आम्हीच चालवतोय की तुम्हाला ऑफर आहेत खूप. तुम्ही चालवताय ना, बस चालव. तुम्ही या ऑफर बद्दल काय कसं पाहता? कारण मला सध्या तर ऑफर संचलनाच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये येण्याच्या येत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही मी काय एवढी, मला असं वाटलं होतं की आता मी जर आता पुढे गेले वयानी वगैरे, आता अजून मला वेगळ्या करिअरच्या ऑफर नाही आहेत. पण परवा मी एका कार्यक्रमात संचलन केलं, तर तसं ऑफरच्या बाबतीत मी लकी आहे. मग तुम्ही, तुम्हाला अँकरिंग आवडत असेल तर आम्ही देखील तुम्हाला अँकरिंग, तुम्हाला निमंत्रण आहे एकदम. सध्या मला वेळ देता येईल असं वाटतंय का, मी येऊ शकते. कारण आता माझं जे काम आहे त्या कामामध्ये आता मला जे चांगला वेळ मिळतोय माझ्यासाठी, तो माझ्या आवडीच्या ठिकाणी मी घालवतो. तुम्हाला वेळ आहे, तुम्ही वेगळ्या अर्थाने म्हणाल. नाही, मी जे बोलते ते त्याचे अर्थ तुम्ही काढू नका, कारण मी फार वेगळ्या लेवलला बोलतो. बरं, पण पंकजा ताई, मला एक थेट प्रश्न आपल्याला विचारावा असं वाटतं. जसं तुम्ही म्हणालात की अनेक प्रकारच्या ऑफर्स आहेत, सूत्रसंचलन देखील करायला आवडेल, पत्रकारितेत कुठल्या प्रकारचे कार्यक्रम पाहायला आवडतात, किंवा जर सूत्रसंचलनाची जबाबदारी तुमच्यावर दिली तर कुठल्या प्रकारचे कार्यक्रम करायला आवडू शकतात? मला असं वाटतं की प्रत्येक राजकारणाला पत्रकारितेची पल्स कळली पाहिजे. मला लोक काय म्हणतात किंवा त्याला कशा अर्थाने घेतात हे मला एवढं महत्त्वाचं आत्ता वाटत नाही. न्यूज कशी हाताळायची, कोणती गोष्ट हेडलाईन करायची, हे पत्रकारांना आणि चांगल्या नेत्यांना बरोबर कळत असतं. आणि त्यामुळे एक चांगला नेता मनामध्ये एक नेहमी मीडिया त्याच्यामध्ये एक वावरत असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं पत्रकारिता मला आत्ता जर करायला सांगितलं तर मी उत्तम करू शकेन. आपण मला हेच विचारायचं की मला हेडलाईन, माझं कामच आहे ना हेडलाईन करणं. हे कामाच्या रूपात असेल, माझ्या विचारांच्या रूपात असेल, निर्भीडता पत्रकारितेत आणि राजकारणात दोन्हीकडे का आवश्यक नाही, आवश्यकच आहे. बरं, अँकरिंग करताना मुलाखत देखील घ्यावी लागते. समजा मी घेईन, मुलाखत घ्यायची वेळ आली तर तुम्ही पहिल्या पासांमध्ये कोणाची नावं सांगाल की यांची मुलाखत मला घ्यायला आवडेल? अरे तुम्ही कोणाचीही मला सांगा, मी त्यांना बोलक करेन. पण तुमचे आवडते ते व्यक्तिमत्व कुठले, ज्यांना फार प्रश्न विचारायचे आहेत आणि मग पत्रकारितेच्या खुर्चीवर बसलत की ते प्रश्न विचारायची आपसुकच संधी मिळते, ती पाच व्यक्ती कोण? बाप्पाच्या समोर बोलून टाका. मी, मला बाप्पा ठेवावं लागत नाही, मी एकदम खरंच बोलते नेहमी. माझं असं म्हणणं आहे की जी दिलखुलासपणा बोलण्यातला किंवा जो एक सतत राजकारण डोक्यात न ठेवता वावर, तो आता सध्या मिसिंग आहे. कोणालाही मी प्रश्न विचारले तर तो व्यक्ती मनमोकळा बोलेल का याच्या विषयी माझ्या मनात डाऊट आहे. पण जर तुम्ही मला थोडं रिव्हर्समध्ये नेलं किंवा जर म्हणजे भूतकाळात नेलं तर मला विलासराव देशमुखांची मुलाखत घ्यायला, मुंडे साहेबांची मुलाखत घ्यायला आवडली असती, प्रमोद महाजनांची मुलाखत घ्यायला आवडली असती, मला सुषमा स्वराज यांची मुलाखत घ्यायला आवडली असती. तेव्हाच्या मुलाखती आणि आताच्या मुलाखतीमध्ये तेवढं फ्रीडम वेगळं आहे. म्हणजे काय होतं, सोशल मीडिया असल्यामुळे त्या मुलाखतीचं पुन्हा पोस्टमार्टम होत राहतं. अमुक झालं, तमुक झालं, हे असंच म्हणले असतील तर त्यामुळे चांगल्या वक्तृत्वाला देश मुकेल अशी भीती वाटते. बरं, मुंडे साहेबांची मुलाखत घ्यायची म्हटली असती तर तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारले असते? मी त्यांना विचारलं असतं की तुमच्या सतत तुम्ही कंगवा जो केसातून फिरवता त्याच्या मागे काय कारण आहे, मी नक्की त्यांना. त्यावर त्यांचं काय उत्तर आलं असतं? त्यांचं त्यांच्या केसांवर खूप प्रेम होतं. त्यांना जर आम्हाला घाबरवायचं असेल तर आम्ही म्हणतो बाबा थोडे केस विरळ होते, ते एकदम घाबरून जायचे, नाही नाही माझे. तर ते त्यांना, त्यांचं एक उत्तर नेहमी असायचं की आपण राजकारणी आहोत आणि आपण राजकारणी लोक आपल्याला पाहत असतात, तर आपण घबाळेपणा नाही पाहिजे. त्यांच्यामध्ये टापटीपणा होता आणि त्यांनी व्यवस्थित प्रेझेंटेशन असलं पाहिजे. आपल्याला बघून अनेक लोक उमेद घेतात, ऊर्जा घेतात, तर त्यांना असं अस्वस्थ राहिलेलं असं आवडायचं नाही, तर ते चांगलं राहणं आमच्याकडे जेनेटिक्समध्ये आहे. विलासरावांना काय विचारलं?
त्यांना पण विविध खूप प्रश्न आहेत खरं विचारायचे, पण त्यांचा वॉर्ड्रोब किती मोठा आहे असं, म्हणजे गमतीचे जर प्रश्न विचारायचे तर त्यांना कपड्यांचा आणि चपलांचा दोघांना खूप नाद होता. तर त्या दोघांची कॉम्पिटिशन असायची की तुमच्या दोघांपैकी कोणाकडे जास्त चपला आहेत. तर असे हाऊस मी जनरल लाईट नोटवर हा प्रश्न विचारते, पण सिरियस जर दोघांना प्रश्न विचारायचा झाला तर मी नक्की विचारला असता की महाराष्ट्राची गती विकासाची जर तुमच्या हातामध्ये एकट्याच्या हातामध्ये असती तर तुम्ही किती स्पीडनी ती नेली असती असं नक्की. आमच्या चॅनलला जर तुम्ही आला असतात आणि अँकरिंग केलं असतं तर आम्ही पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीसांना आणलं असतं, त्यांना तुम्ही काय विचारलं असतं? खूप काय विचारलं असतं मी त्यांना. आता त्यांचा काय प्लॅन आहे पुढच्या निवडणुकीपर्यंत, ते आज उपमुख्यमंत्री झाले आहेत, गृह आणि वित्त विभाग प्रचंड महत्त्वाचे विभाग त्यांच्याकडे आहेत, तर राज्यातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी ते काय करणार आहेत, महिलांना सुरक्षा वाटावी याच्यासाठी ते काय करणार आहेत, वित्त विभागाचं नियोजन करून अगदी शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचेल याच्यासाठी काय करणार आहे, असे मी त्यांना प्रश्न विचारले असते. आणि धनंजय मुंडे आणले असते तर त्यांना पण मी हेच प्रश्न विचारला असतं की आता तुमचा पुढचा प्लॅन काय. पण एक तुम्ही देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचाराल का जर समजा ते आले तर? आता मुंडे साहेबांबद्दल आणि विलासरावांबद्दल तुम्ही बोललात, मराठवाड्यात आज मंत्रिपदं कुठं आहेत? पालकमंत्री नाही आहे, समजा येथील पालकमंत्री लातूर बीड परभणी जालना मंत्रिपद नाही आहेत, नेते तर गेले, पोरका झाला मराठवाडा अशी परिस्थिती आहे, ह्याला पालकत्व नेतृत्व कधी मिळणार हा सवाल तुम्ही विचारणार का? मला असं वाटतं की एखाद्या विभागातल्या नेत्याला संधी दिल्याने त्या तिकडच्या प्रश्नांना नक्कीच खूप मोठी चालना मिळत असते, तिथल्या विकासाला चालना मिळत असते. पण जेव्हा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री हे पद आहे ते पूर्ण राज्याचं हक्काचं पद आहे, तर जर आज मराठवाड्याजवळ नेता नसेल तर त्यांनी त्याचं स्पेशल पालकत्व स्वीकारावं, कारण सगळीकडे मंत्री असतील तर त्यांनी त्याचं जोपर्यंत होत नाही, म्हणजे आज आहे मराठवाड्यामध्ये मंत्री आहेत ना, पण पालकमंत्री वगैरे होईपर्यंत त्यांनी स्वतः पालकत्व स्वीकारून त्यांच्या विकासाला गती द्यावी असं मी नक्की. लातूर आणि बीडचा राजकीय दबदबा होता महाराष्ट्राच्या राजकारणात, तो दबदबा संपलाय का? तो राहणार आहे, तो मंत्रिपदाचा मोहताज नाही. ठीक, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही हेडलाईन देत असतात, बाबांचे अनेक गुण तुम्ही कॉपी केले, नाही तुमच्या बोलण्यात ना ते निघत असतात, बाबांचे अनेक गुण तुम्ही कॉपी केलेले आहेत, अनेकदा व्यक्तिमत्वाची छाप दिसून येते, पण बाबांच्या बोलण्यात ना कॉन्ट्रोवर्सी कमी झालेली होती, तुमच्या बोलण्यात ना कॉन्ट्रोवर्सी जास्त दिसते. आणि तुम्ही दोनच चॅनल होते आता तुमच्या कॉम्पिटिशनची शिकार मी आहे, पण एवढं सिम्पल आहे. आणि एक तरी असं आहे ना की अनेकदा चर्चा होते की पंकजा मुंडे नाराज, पंकजा मुंडेंचं शक्ती प्रदर्शन, आणि तुम्ही म्हणालात की ही सगळी चर्चा जी होते ती मीडियातनं होते, पण व्यक्तिगत पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि भाजपा यांचं नातं आजही तसंच आहे, मग ज्यावेळेला या चर्चा रंगतात त्या कुठेतरी त्या धुळीवरती वादळावरती पडदा टाकावा असं नाही वाटत का? मी तुम्हाला सांगू का की या मला चर्चाच व्यर्थ वाटतात. पहिली गोष्ट, तुम्ही सर्व मंत्रिमंडळातील चेहरे लावा एका रांगेमध्ये आणि माझाही चेहरा लावा. माझ्या चेहऱ्यात काय कमी फ्रेशनेस आहे? मी अत्यंत फ्रेश आहे, नाराज असण्याचं काय कारण आहे? मी रुसणं, नाराज होणं ह्या फार वैयक्तिक गोष्टी आहेत, ह्या अशा पब्लिकली किंवा प्रोफेशनली करायच्या नसतात, ह्या विचारात वाढलेली आहे. ताई, एकनाथ खडसे तुमच्यासारखेच मातब्बर, तुमच्याच याच्यातले म्हणजे एक मातब्बर नेता, त्यांनी पक्ष बदलला, भाजप सोडून दिला, तर तुम्हाला काय वाटतं भाजप सोडण्याचे धोके काय, किंवा एखादा पक्ष ज्या पक्षात तुम्ही घडला मोठे झाला त्यांचं कुठं चुकलं किंवा त्यांचा निर्णय चुकला का, तुम्हाला काय काय जज करता तुम्ही? पहिली गोष्ट, मी दुसऱ्यांना जज करत नाही. कोणाचा निर्णय चुकला किंवा बरोबर आहे हे सांगण्याएवढी मी परिपक्व आणि मोठी नाही. दुसरी गोष्ट, परिस्थिती निर्णय घ्यायला लावत असते कधी कधी, म्हणजे तुमच्या समजा नाकातोंडात पाणी चाललंय आणि तुम्ही म्हणतात नाही ती झाडाची फांदी धरू नका, हे असं नसतं. राजकारणामध्ये काही लोक परिस्थितीने एखादा निर्णय घेत असतात, तो निर्णय चुकला किंवा बरोबर झाला हे लोकच ठरवू शकतात आणि लोक ठरवतात वेळोवेळी, त्यामुळे कोणाचाही निर्णय चूक आहे का बरोबर आहे हे मी म्हणणार नाही, कारण ते एकट्याचंच नाव तुम्ही घेतलं हे अन्याय आहे त्यांच्यावर. अनेक लोकांनी पक्ष बदललेत, त्यांची यादी वाचली तर आपल्याला 2-3 तास लागतील. अनेकदा म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांची पाठराखण केलेली आहे, मात्र कार्यकर्त्यांचा हाच उत्साह कधीतरी तुमच्या अंगलट आलाय असं वाटतंय का? कारण की भगवानगडावरची जी सभा फक्त मीडियाच्या माध्यमातून, अदरवाईज ज्यावेळेला अमितजी होते त्यावेळेला जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून तुमची घोषणा झाली, पण असं वाटत नाही? नाही, कारण मला अमितजींनी सांगितलं, पंकजा मैं लीडर हूँ, मैं समझता हूँ लोगों का उत्साह, तुम चिंता मत करो. अमितजींनी मला सांगितलं, मला
आणि कोण बोलते एवढ्या गर्दीत, त्याचं कोण हे घेणार, त्याचं अशी गर्दी कोणी दुसऱ्यांनी करून दाखवावी आणि बघावा उत्साह कसा वागतो, एवढं साधं सिंपल आहे. काय विलास चालू शकतं का? माझं म्हणणं आहे आज राज्यातल्या कोणत्या तरी नेत्यांनी एवढे गर्दीचे कार्यक्रम घ्यावे, बघावं त्या उत्साहाची जबाबदारी कोण घेऊ शकतं. एक हेडलाईन दिली ताईने आज, चॅलेंज नाही आहे त्या गर्दीला सांभाळणं, हे मला किती माझी कसरत असते हे माझे नेते चांगले ओळखू. पण काय कारण असावं, इतकी वर्ष झाली तो उत्साह काय माहिती, गर्दी काय, मी असेन तुम्हाला नाही वाटलं तरी त्यांना वाटत असेल. हीच कसरत बाबांच्या अंत्यविधीच्या वेळेला सुद्धा तुम्हाला करावी लागली, तेव्हा मी केली ना. हो, तुम्हाला स्वतः बाईकवरनं जाताना पाहिलेलं होतं. मी दगड अंगावर घेतली स्वतःच्या, तर मी धाडशी आहे आणि मी सत्य आहे ते बोलते, हा चांगलाच गुण आहे राजकारणात, वाईट काय त्याच्यामध्ये. ताई, बीडमध्ये तुम्ही सभा घेतली आता महिन्याभरापूर्वी, त्यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांना साथ घातले होते. जर समजा मी उजवीकडे गेलो तर तुम्ही माझ्यासोबत याल का, डावीकडे गेलो तर माझ्यासोबत याल का, तेव्हा कार्यकर्त्यांनी तुम्हाला होकार दिला एकच जल्लोषात सगळ्यांनी की हो आम्ही तुमच्यासोबत आहोत, म्हणजे निर्णय कधी या उजवीकडे डावीकडे जाण्याचा? त्या रॅलीत एक उजवा रस्ता होता, एक डावा होता, तर त्या दोन्ही पेशी तेवढा मर्यादित तो विषय होता. ताई, सध्या तुम्ही मध्य प्रदेशच्या प्रभारी म्हणून काम करतायत, सहप्रभारी? हा, सहप्रभारी. प्रभारी खूप सिनियर विषय, सहप्रभारी म्हणून काम करतायत. तर मध्य प्रदेशमध्ये काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता, हा पहिला प्रश्न माझा. महाराष्ट्रापेक्षा वेगळं कसं होतं? चांगला बिचारा पत्कर नवीन आहे का, चांगला प्रश्न. मध्य प्रदेशचा अनुभव खूप चांगला होता माझा. मध्य प्रदेश एवढं प्रभावी संघटन या देशामध्ये मला वाटतं खूप कमी राज्यांमध्ये, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, खूप चांगलं संघटन आहे. ओरिजिनल कुशाभाऊ ठाकरेंनी जिथे संघटनेची नीव ठेवली, संघटनेचे फाउंडर मेंबर भारतीय जनता पार्टीचे मध्य विजयाराजे सिंधिया आहेत, हे सर्व लोकांनी दिलं आहे, तर तिथल्या संघटनेचं वळण हे नक्कीच खूप शिकण्यासारखं. ताई, तावडेजी जसं केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले, तसं तुम्ही पण आता सहप्रभारी म्हणून काम करतायत, मग केंद्रीय राजकारणात तुम्ही सक्रिय होणार का येणाऱ्या काळात? इथे ना कोणीच सक्रिय होत नाही, प्रत्येकाला एक जबाबदारी दिली जाते. विनोदजींना एक जबाबदारी दिली, तेच करतील, त्याच्या पलीकडे जाऊन नाही करणार. त्यांना आता हरियाणाचा प्रभार आहे, किंवा त्यांना सांगितलं की अमुक ठिकाणी निवडणूक आहे तिथे जा, तर कारण त्याच्यामुळेच हे असं डिसिप्लिन लागतं. जसं आता तुमचे एडिटर सांगतात की हा बिट तू कर, तुम्ही मनाने नाही जाऊन करू शकतो, तसं आम्हाला जो बिट दिला असतो आम्ही तो करतो लिटरली, कारण त्याच्यामुळे शिस्त राहते, त्यामुळे संघटनेचा एक व्यवस्थितपणा राहतो. पण ताई, टेलिव्हिजन मला दिलाय तो मी करते, जो विनोदजींना दिले ते करताना सुंदरपणे करतात. ताई, टेलिव्हिजनमध्ये ना तसं बीट ना दुसरं असतं, म्हणजे जो समोर असतो तो त्या बीटचा असतो, संधी मिळाली तर बीट सोडून जातात. बरोबर आहे, मला नाही कळलं. महाराष्ट्राचं राजकारण जे मागच्या एक 3-4 महिन्यात झालं, त्याकडे कसं बघताय? शिवसेना पक्ष, त्या पक्षातले 40 आमदार फुटतात आणि ते पक्षाचे प्रमुख जे आहेत त्यांच्या विरोधातच बंड करतात आणि भाजप सोबत येतात. तुम्ही एक पक्ष भाजपच्या पदाधिकारी म्हणून बोलू नका, एक महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून या सगळ्या घडामोडीकडे कसं बघता तुम्ही? नाही, मी भाजपचा पदाधिकारी म्हणून सुद्धा आणि महाराष्ट्राचा नागरिक, मी ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही करू शकणार, कारण भारतीय जनता पार्टी चा स्वभाव आणि माझ्या स्वभावात फार फरक नसणार, जडणघडणीचा भाग येतो. मी आत्ता म्हणजे इतर जे त्या प्रक्रियेत नाही त्यांच्या एवढंच कुतूहलाने या विषयाकडे बघते, कुतूहल की हे नवीन झालं आहे काहीतरी. इतर राज्यामध्ये एखादी घटना नवीन होते तर आपण त्याच्याकडे बघतो काय होईल, आता न्यायालयात काय होईल, तर मी पण कुतूहलाने बघते. आनंद एक वाटतो की सरकार आल्यानंतर आता लोकांची कामं मार्गी लागतील आणि म्हणजे जे एक असं वाटत होतं कुणाकडे जावं, कशी कामं होतील, त्याच्यामध्ये थोडं क्लॅरिटी आली आहे मला. पूर्ण देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आज ते गृह आणि वित्त विभाग सांभाळत आहे, तर ऑटोमॅटिकली एक खालीपर्यंत चांगला विकासाचा संदेश जाईल असं मला वाटतं. उदयाला आल्यानंतर मात्र राज्यातल्या जनतेनं नेमकं कुणाकडे पाहावं? महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांची ती नैसर्गिक अनैसर्गिक युती हे त्यांना त्यांचं लखला बसो. आत्ता ज्या प्रकारचं सरकार त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे त्याकडे राज्यातल्या जनतेनं कसं पाहावं? आम्ही तर मतदान त्यांना करतो, मात्र त्यानंतर त्याचा जो खेळ होताना दिसतो त्याकडे एक राजकारणी म्हणून नव्हे मात्र एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही कसं पाहता? या हा प्रश्न ह्याचं फार व्यापक उत्तर आहे. एक तर जनतेने कसं पाहावं, तर जर जेव्हा तुम्ही म्हणताय जनतेने मतदान केले, तर जनतेने ज्यांना मतदान केलंय
ते सत्तेवर आलेच नव्हते त्या पिरियडमध्ये. तेव्हा एक अशी युती झाली होती जी फार अगेन कुतूहलानी लोकांनी पाहिलं की बापरे हे तीन पक्ष एकत्र. हा त्याच्यानंतर एक कोविड आला आणि मग या सरकारच्या कारभारावर जनता प्रचंड नाराज होती. त्यामुळे आता जनतेने या लोकांकडे कसं पाहावं तर जनतेने आता अपेक्षेने पाहावं अशी माझी जनतेकडनं अपेक्षा आहे आणि सरकारने त्यांचा अपेक्षा भंग करू नये अशी मला विश्वास आहे. उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं आत्ताची जी परिस्थिती आहे? उद्धव ठाकरे तुम्ही त्यांनाही मोठा भाऊ म्हणून मानलेला आहे किंवा बोललेला आहात, त्यांच्या एकंदरीत शिवसेनेची जी स्थिती झाली, 5 वर्षाची होते तेव्हापासून मी त्यांना दादा म्हणतो, आता त्यांच्याबद्दल काय वेगळं बोलू? हे सगळं जेव्हा राजकारणात, आता ही महाराष्ट्राच्या राजकारणाने जी एक मोठी घडामोड पाहिली, संपूर्ण देशाचं अख्ख्या जगाचं लक्ष या आमदार निघाले, परिषदेची निवडणूक झाली, आधी 18 मग 20 22 अशी संख्या वाढत गेली, हे सगळं जे चालू होतं तेव्हा मला एक भाजपच्याच एका नेत्याचं वाक्य आठवतं की हे सरकार आंतरविरोधाने पडेल असं वारंवार सांगितलं जायचं. हा काही आंतरविरोध सुरू होता याची तुम्हाला कोणकोण होती? म्हणजे ते पूर्वीचं सरकार, पूर्वीच्या सरकारमध्ये एक आंतरविरोध सुरू होता, एक अनरेस्ट होती पॉलिटिकल. असं कुठलंही सरकार नसतं की ज्याच्यामध्ये आंतरविरोध नसतो, फक्त तो मॅनेज करायला पाहिजे. कोणतंही सरकार काय, कोणती एक व्यवस्था, त्याच्यामध्ये काही ना काही असतातच ना कुरबुर. मला त्याची कल्पना होती असं म्हणणं अयोग्य राहील. सत्तांतर अशा प्रकारे होईल असं काही तुमचा अंदाज नाही? मी तेवढी मोठी काय नेमके प्रॉब्लेम्स येत आहेत की तुमच्यासारखं म्हणजे मुंढे परिवाराचं नेतृत्व असून सुद्धा ऊसतोड कामगारांचे प्रश्न अद्यापही पुढे जात नाही? हा विषय ना खूप सेन्सिटिव्ह आहे माझ्यासाठी आणि खूप सिरियस आहे. ज्याच्यावर खूप एका शब्दात मला उत्तर देता येणार नाही, पण मी असमाधानी आहे ऊसतोड कामगारांच्या बाबतीत ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या त्याच्याबद्दल. म्हणजे त्याला जसं हवं तसा न्याय मिळू शकला नाही. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मुंबई किंवा MMRDA रिजनमध्ये निवडणुका लागतायत, मात्र शहरी तरुणांशी जेव्हा मी बोलतो त्यांना राजकारणात फार इंटरेस्ट आहे असं दिसत नाही, कारण जे पद्धतीने राजकारण चालू आहे ते एक वेळ सेलिब्रिटींना फॉलो करतील, बिझनेसमन्सला फॉलो करतील, पण शहरातली मुलं तरी नेते फॉलो करताना मला दिसत नाहीत. आणि तुम्ही एक तरुण नेता आहात, तर हा तरुण मुलांचा राजकारणातला जात चाललेला इंटरेस्ट आणि त्यांची संख्या जास्त आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण की थोडंसं एक वेगळं पण जाणवतं, लहानपणी आम्ही आई वडिलांशी बोलत असताना राजकारणाविषयीचे विषय आणि आताचे खूप बदलून गेले आहेत, म्हणजे निगेटिव्हिटी जास्त दिसते मला. याला आपण सर्वच जबाबदार आहोत. आपण म्हणजे समजा परवा मी एका मैत्रिणीवर बसले होते, तर गमतीने ती म्हणली वाह बरं झालं अधिवेशन संपलं. म्हणलं का गं? ती म्हणे रोज काहीतरी TV वर. ती बिलकुल पॉलिटिकल नाही, म्हणजे तिचा काहीही राजकारणाशी दुरान्वयी संबंध. कदाचित आपण ज्या पद्धतीने राजकारण पोट्रे करतोय, आपला कल कशाकडे आहे, आपल्याला गंमत दाखवायची आहे, भांडणं दाखवायचे, दुफळी दाखवायची आहे, मग अमुक म्हणल्या पंकजा मुंडे, मी म्हणले नसेल त्याचं वाक्य ट्विस्ट करून ते बोम त्याच्या तोंडात, मग तो काहीतरी बोलणार तो ते, ह्या सगळ्या गोष्टींनी तरुणाई कदाचित राजकारणाकडे दुर्लक्ष करते. याला राजकारण एवढे आपणही सर्वजण जबाबदार आहोत. मी आत्ता सध्या राजकारण नाही असं समजून बोलते. सरकार यावेळेस तुमचं आलेलं आहे, तुमच्या मनात काय भावना आहेत? माझ्या मनामध्ये पहिली भावना ही आली की सर्व वरवर तरी आता सुरळीत झालेलं आहे. कोविडच्या नंतर जे सणवार आपले जे गॅदरिंग असायच्या त्या सगळ्या गोष्टींवर खूप मोठा परिणाम झाला होता. तर मला वाटतं दहीहंडीपासून सुरुवात झाली, आता बाप्पांचं आगमन पण जोरात झालेलं आहे. गणपती लोक आपल्या घरोघरी बसवत आहेत, एकमेकांकडे जात आहेत, उत्सव मनवत आहेत. तर मला वाटतं ते चित्र जरा नॉर्मल दिसायला लागलं आहे, नॉर्मलसीकडे चाललं आहे हे बघून बरं वाटलं. त्यामुळे आनंद वाटला, लोक आनंदी. तुमचा वैयक्तिक स्तरावर कसा असतो उत्सव? माझं अनेक वर्ष मीडियाने पण कव्हर केलं, यावर्षी एका वैयक्तिक कारणामुळे माझा गणपती नाही ठेवला मी, पण माझ्या आईकडे गणपती असतो. माझा 21 वर्ष माझा मुलगा जन्मला तेव्हा म्हणजे तो आधीच गणपती होता माझ्या सासरी 1.5 वर्षाचा, पण मी 5 दिवसाचा केला आणि तो बसवला आणि मला खूप मजा येते गणपती बसवायला. लहानपणी पण जेव्हा आम्ही गावामध्ये होतो तेव्हा प्रत्येकाच्या घरात गणपती असायचे, एवढा उत्सव नसायचा. पण जेव्हा आम्ही मुंबईत शिफ्ट झालो तेव्हा आम्ही पाहिलं की इकडे गणपतीचा एक वेगळा उत्सव असतो, प्रत्येक गोष्ट खूप कौतुकाने केली जाते.
तर मग मी गणपती मोठा बसवायला सुरू केली. आमच्या घरी पण मोठा गणपती बसवण्याची सुरुवात बाबांकडे मीच केली. आम्हाला त्याची खूप हौस होती, लोकांनी यावं जावं, सजावट असावी, वेगवेगळं प्रसाद वगैरे करावं. तर मी सगळं करते, उत्तम स्वयंपाक पण करते. नैवेद्यासाठी काय काय करता? चांगला नैवेद्याचा शिरा असतो. मला ते उकडीचे मोदक वगैरे आमच्याकडे पद्धत नाही आहे, ते येत नाही. नॉर्मल मोदक येतात जे तळून तुपामध्ये तळले जातात. आता हल्ली या कोविडमध्ये तर मी खूप साऱ्या मिठाया शिकले, कारण घरामध्ये रोज वेगवेगळे पदार्थ बनवण्यामुळे. तर मी छान वेगवेगळ्या फ्रूट्सचे कलाकंद बनवते, किंवा लाडू पण शिकले, पण वळायला जरा येत नाही तेवढे चांगले, पण माझ्या हाताला चव छान येते. तुमच्या कुटुंबाचा गणेशोत्सव कसा होता? म्हणजे महाजनांच्या घरी, तुमच्या घरी, तुम्ही भाऊ बहीण कसे, तुमच्या काय आठवणी आहेत त्यावेळेच्या? तेव्हा कसं असायचं, गणपती हा प्रत्येक घरी बसवलं जायचं, गणेश मूर्ती ही प्रत्येक घरी आणली जायची. आणि हे याला आता उत्सव जरा जास्त झाल्यामुळे लोक एका घरी जातात, किंवा आता पहिल्यासारखं वेळ नाही, किंवा सगळ्या नियोजनासाठी जात असतील. प्रत्येकाच्या घरी गणपती आपला आपला असायचा, वेगळं काही नसायचं. आम्ही गावाकडे राहायचो, तर आमच्या नाथरा मुंडे साहेबांचं जन्मगाव, तिथे आमच्या लक्ष्म्या एकत्र असायच्या जॉईंट फॅमिली असताना. मग जेव्हा फॅमिली विभक्त झाली तेव्हा लक्ष्म्या पण वेगवेगळ्या झाल्या. आम्ही मुली असल्यामुळे आमच्याकडे त्या आल्या नाही, कारण ते सूनकडे जात असतात. त्याच्यामुळे आम्ही लक्ष्म्याला मग कधी मामीकडे जेवायला, कधी आणखी कोणाकडे आम्ही जेवायला जायचो सुवासिनी म्हणून. आणि मग ते खूप छान मजा यायची, सगळे मिळून जेवायचो. प्रमोद मामांकडे आम्ही किती वेळा सुवासिनी म्हणून जेवायला जायचो, आणि मग आमच्याबरोबर तो पण मध्येच ताटामधला एखादा घास खाणार. तर आमच्या अगदी घरेलू घरगुती सिम्पल असे सण असायचे. तेव्हा काही ते नव्हतं की आम्ही पोस्ट केलं बाबा मीडियाला दाखवलं, असं काही नाही, एकदम सिम्पल होतं ते. तुमच्यातली म्हणजे खोडकर भाऊ किंवा खोडकर बहीण कोण होती ज्यावेळी असं एकत्र आलं? मी आणि प्रीतम मध्ये मी खोडकर आणि मग महाजनांमध्ये आणि पूनम आणि मी मध्ये कॉम्पिटिशन. म्हणजे पूनम मला वाटतं माझ्यापेक्षा खोडकर नव्हती, पण ती माझ्यापेक्षा जास्त म्हणजे हे होती, स्ट्रॉंग होती. नक्कीच, आपण मुलाखतीचा शेवट करूया. एक शेवटचा, महाराष्ट्राची जनता आपल्याला पाहते, गणपती बाप्पाच्या निमित्ताने तुम्ही काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेला मी गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. गणपतीचा उत्सव नेहमी आनंद आणतो. गणपती बाप्पाचा चेहरा हा जो आहे तो खूप गोंडस, गोड, निरागस आहे. आणि मला वाटतं निरागस ते त्या पलीकडे काही नसतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये निरागस प्रेम, निरागस आदर आणि निरागस आपल्याला वातावरण लाभावं. आणि गणपती बाप्पा हा सुख करता आणि दुःख हरता, आपल्या जीवनातलं सुख वाढावं आणि दुःख निघून जावं, अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. नक्कीच, धन्यवाद ताई. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात. बाप्पा तुमचीही सगळी दुःख दूर करेल अशी आमची सगळ्यांची प्रार्थना. धन्यवाद.